या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। तालुका करवीर गडमूड शिंगी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई शाखा यांच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी गडमूड शिंगीच्या सरपंच अश्विनीताई अरुण शिरगावे, ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व सागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक BG मांगले सर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती नंदकुमार गोंधळी हे होते, तसेच माजी सरपंच अप्पासो धनवडे, दीपक कुलकर्णी, शिवसेना करवीर तालुका उपप्रमुख पोपट दांगट, सामाजिक कार्यकर्ते संजय दांगट, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिरगावे, संभाजी वायदंडे, संजय महाजन, मार्तंड कांबळे, श्रीमंत कांबळे, मधाळे अण्णा, राजू जाधव, इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। जय मल्हार कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ लहुजी शक्तीसेना गडमूड शिंगे यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली। यावेळी कोरोना महामारी व महापुरामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या लहान मुलांना अंकलिपी वह्या व पुस्तकं वाटप करण्यात आले। त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष गडमूड शिंगे ग्रामपंचायत सदस्य संजय सकटे हे होते। यावेळी विजय महाजन, संभाजी वायदंडे, बापू संकटे, संभाजी पाटील, अभिबत्रेल व सर्व नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार बापू सकटे यांनी केले। गडमूड शिंगे येथील स्वामी शांत प्रकाश नगर अभिनंदन कॉलनी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या 101वी जयंती सोहळा उत्साहात संपन्न झालाय। यावेळी अभिनंदन कॉलनी तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचे अनेक पैलू श्री गणेश देवकुळे यांनी आपल्या भाषणातून उलगडले, तर देश सुखी समृद्ध आणि मानवता जपलीच पाहिजे या ब्रीद वाक्यास अनुसरून श्री दिनकर साळोखे यांचं भाषण झालं। या प्रसंगी दीपक ढेरे, गणेश माने, दिलीप भाऊ थोरात, संतोष माने, अशोक ठोकळे, सीताराम ठोकळे, बबन कांबळे, सोनल माने, बाबू कोलप, राजू मुल्ला, गणेशन थमुतन, प्रकाश दळवी, संदीप कांबळे, सलीम मुलानी, असलम मुलानी, समीर सुभाष कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।